मला एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट दिसलेली आहे, कारण की हे शॉप आता नवीन झालेलं आहे काही महिन्यांपूर्वीच. तर हे बघा इथं काय आहे, पार्ले जी बिस्किट, आणि ही वांगी आहेत आपली, आणि बाजरीचं पीठ हे अशा पॅकिंगमध्ये मिळतं जे की 1.69p म्हणजे 170 रुपयाला 1 किलो पीठ आहे हे. नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण, मजेत ना? तर आजचा व्हिडिओ हा तुम्हाला मी इथले इंडियन ग्रॉसरी शॉप कसे आहे ते दाखवणार आहे. या शॉपमध्ये आपल्या भारतीय वस्तू कोणत्या मिळतात, म्हणजे पीठ किंवा इतर मसाले किंवा आणखी कोणकोणत्या गोष्टी भेटतात, ते आज तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. आणि हे शॉप अगदी 5 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती आहे घरापासून माझ्या. आणि चला तर मग आज आपण इथे इंडियन ग्रॉसरी शॉपची सफर करूया. माझ्या पाठीमागे जी शॉप दिसत आहे तुम्हाला, तर ते इंडियन ग्रॉसरी शॉप आहे. तर या शॉपमधून देखील आम्ही आपल्या ज्या काही इंडियन वस्तू आहेत त्या घेतो, आणि हे रिसेंटलीच ओपन झालेलं आहे इथलं. चला तर मग आता आपण शॉपच्या आतमध्ये जाऊया आणि पाहूयात की इथे आपल्या भारतीय वस्तू कोणकोणत्या भेटतात ते. तर आता आपण शॉपमध्ये आलेलो आहोत आणि हे शॉप आहे, आणि इथं आपल्या ज्या एशियन कंट्रीज आहेत त्याचं सगळ्यांचं इथं प्रत्येक वस्तू भेटली जाते. पण आपण आपल्या भारतीय वस्तू काय मिळतात ते आता पाहूयात. हा सुरुवातीलाच पहिला बिस्किटचा सेक्शन आहे, आणि इथे आपले कोणकोणते बिस्किट मिळतात ते बघूया आपण. हा आहे पार्ले जी बिस्किट, हे एक बिस्किट 25 पैसा म्हणजे आपल्या भारतीय रुपयांमध्ये म्हणायचं झालं तर 25 रुपयाला आहे एक बिस्किट. हे आपले बिस्किट्स आहेत गुड्डे बिस्किट, हाईड अँड सीक, खाली छोटी छोटी, आणि हे आहे चिंचेचे बॉक्सेस. तर एक बॉक्स 2 पाऊंडला आहे 1.99p, म्हणजे आपल्या 200 रुपयाला एक बॉक्स आहे. आणि हा आपला नारळ, चिंडी असलेला नारळ, आणि इथं खजूर हे अशा पॅकेटमध्ये मिळतात. हे छोटं पॅकेट 1 पाऊंडला आहे 99p, आणि हे मोठं पॅकेट 3 पाऊंड 89p, म्हणजे आपल्या 390 रुपयाला जवळपास. आणि मला एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट दिसलेली आहे, कारण की हे शॉप आता नवीन झालेलं आहे काही महिन्यांपूर्वीच. तर हे बघा इथं काय आहे, हा आहे ऊस. तर हा कितीला आहे, 2.99p, म्हणजे आपल्या 300 रुपयाला एक कांडी आहे ही एवढी. एवढी 300 रुपयाला कांडी आहे. आपल्या इकडं शेतकऱ्याच्या ऊस रानात गेलं, शेतात गेलं, ऊस लगेच मोडून घेता येतो, आणि ह्या एका कांडीची 300 रुपये किंमत आहे इथे. आणि हा छोटा पण एक आहे, आणि ही छोटी जी कांडी आहे बारीक ऊस आहे, तर त्याचं 99p म्हणजे 99 रुपये आहेत आपले. आणि ही आहे आपली कैरी, कच्ची कैरी आहे, तर 600 रुपये किलो आहे ही 6 पाऊंडला. आणि ही पपई आहे 500 रुपयाला एक पपई. मी आधीच्या मार्केटच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलं आहे, तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंकवरती आई बटनमध्ये देते. हा आवळा आहे 10 पाऊंड म्हणजे 1000 रुपये किलो. हा भाजीपाल्याचा सेक्शन आहे, इथे शेवग्याचे शेंगा आहे 6 पाऊंड म्हणजे 600 रुपये किलो हे शेवग्याचे शेंगा आहे. आणि ही आळूची पाने आहेत 2.49p म्हणजे आपल्या 250 रुपयाला आहेत जवळपास, एवढा गठ्ठा मिळतो आळूच्या पानांचा. आणि हा पातीचा कांदा आहे, एवढी एवढी शिजे आहे, 3 कांदे आहेत त्याच्यात, हे 1 पाऊंडला आहे 99p म्हणजे आपले 100 रुपयाला 3 कांदे छोटे छोटे. आणि ही ओली हळद आहे, तर ती 2 पाऊंडला आहे, 2.5p म्हणतात, म्हणजे पेन्स असतं ते. आणि हा दोडका 600 रुपये किलो. अशा प्रकारे आपल्या बऱ्याचशा भाज्या आहेत इथे. हा भोपळा आहे तिथे,
जवळपास 6 पाऊंड म्हणजे 600 रुपये किलो वरती मिळतो. आणि ही वांगी आहेत आपली 6 पाऊंड म्हणजे 600 रुपये किलो आहे. आणि इथे कढीपत्ता अशा पॅकिंग मध्ये भेटतो, तर तो 2 पाऊंडला आहे, 199p ला, म्हणजे 200 रुपयाला एवढा कढीपत्ता मिळतो, जो की आपल्या इथं कोथिंबीरची कड्डी घेतली तर त्याच्याबरोबर फ्री देतात. आणि इथं सगळ्यात महत्त्वाचं आपलं देवघराचं सामान भेटतं, सगळी पूजा सामग्री उदबत्तीपासून अगदी सत्यनारायणाच्या पूजेपर्यंत सगळं पूजेचं सामान इथं भेटतं. आणि आता सर्वांच्या आवडीचं सेक्शन आहे तो म्हणजे स्वीट. आपलं भारतीय स्वीट आहे. सर्वात आधी आहे ही जिलेबी. जिलेबी ही 380 ग्रॅम आहे 3 पाऊंडला. आणि हे अशा प्रकारचे बॉक्सेस आहेत मिठाईचे, आणि इथले प्रत्येक बॉक्स हा 3 पाऊंडला आहे, फक्त वजन वेगळं आहे, कमी जास्त वजनाचे आहेत. तर ही जिलेबी आहे 3 पाऊंडला. त्याचप्रमाणे हा मिक्स मिठाईचा डब्बा आहे, हा 325 ग्रॅमचा आहे, तोही 3 पाऊंडला म्हणजे 300 रुपयाला आहे. ह्यात एक रसगुल्ला, गुलाबजाम, आंबा बर्फी, छोटा लाडू अशी मिक्स मिठाई आहे. आणि हे आहेत बेसन लाडू, हे पण 3 पाऊंडला म्हणजे 300 रुपयाला आहेत आपले. आणि ही बदाम बर्फी आहे, आमंड बर्फी, ही पण 3 पाऊंडला आहे. आणि हे सगळ्यांचेच फेवरेट असतील, गुलाबजामुन, काला जामुन आहे, हा 300 ग्रॅमचा 3 पाऊंडला आहे. आणि हे साधे स्वीट गुलाबजामुन आहेत, रसगुल्ले 3 पाऊंडला आहे 300 ग्रॅम. आणि वरती हे अशा प्रकारचे बॉक्सेस पण आहेत, साधा गुलाबजाम, काला गुलाबजामुन, चमचम. ही पाणीपुरी आहे 199p ला, म्हणजे 200 रुपयाला फ्राय करायच्या आहेत, कच्च्या पुऱ्या आहेत ह्या पाणीपुरीच्या. आणि हे अशा प्रकारचे कुरकुरे, लेज वगैरे भेटतात. आणि हे खाली जे आहे हे चाट पापडी आहे 3 पाऊंडला असा बॉक्स आहे 300 रुपयाला. आणि हे शंकरपाळी, चाट पापडी किंवा मरीपुरी, फरसीपुरी अशा बऱ्याच प्रकारचं आहे आपल्या इकडचं रस्क आहे. आणि हे नान भेटतात इथं, अशा प्रकारचे जे नान आहेत हे सगळ्या प्रकारचे नान, तंदुरी स्टाईल, देसी पराठाच, हे पराठे, मेथी रोटीज, हे अशा प्रकारचे पराठे देखील इथं भेटतात आपल्याला विकत. आणि हे जे सगळं स्नॅक आहे आपले, इंडियन फरसान, फुटाणे, शेव. आणि हे वरती जे बॉक्सेस आहेत ते पाणीपुरीचे, रेडी टू, म्हणजे तयार पाणीपुरी असते त्यामध्ये सर्व हे सगळे मसाले असतात इथे तयार, फक्त आपलं घरी जाऊन सर्व्ह करायचं मस्त पैकी. सोन पापडी आहे, 3 फ्लेवरचे आहे वेगवेगळ्या. आणि हा जो सेक्शन आहे यामध्ये आपल्या इकडचे हेअर ऑइल, पेस्ट, मेहंदी पावडर भेटते. इथे तुम्ही बघू शकता मेहंदी पावडर, नवरत्न तेल भेटतं, वाटिका तेल, वाटिका शॅम्पू आहे, मेहंदी आहे, हेडाबरलाल पेस्ट आहे, अशा आपल्या इथल्या वस्तू बऱ्याचशा भेटतात इथे. हे जे दिसत आहे इथं अशा प्रकारचे हे तांदूळ मिळतात इथं, बासमती राईस भेटतात. आणि इथं हा जो सेक्शन आहे आता इथं आपले ज्या काही इन्स्टंट फूड असतं आपलं, जसं की ढोकळा, उत्तप्पा, डोसा, या गोष्टी आहेत इथं तुम्ही बघू शकता. हे अशा प्रकारचे इन्स्टंट प्रिफिक्स असतं जे ढोकळ्याचं वगैरे, तर ते सगळ्या प्रकारचं इथं भेटत. प्रत्येकाच्या किमती वेगवेगळ्या आहेत, पण 2 पाऊंडच्या आतमध्येच आहेत प्रत्येकाच्या किमती. पण अशा प्रकारे हे इथे या सगळ्या वस्तू देखील मिळतात, किंवा मसाले आहेत, सांबार मसाला. आणि इथं अशा प्रकारचं इडली, डोसा, याची चिली चटणी पण भेटते इथं, रेडीमेड आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही बघू शकता हे सगळे बघ जे आपल्या इकडे मिळतात ते सगळे प्रिमिक्स इथं पण भेटतात. इडली, डोसा, खट्टा डोसा, पकोरा, राईस इडली,
अशा सगळ्या प्रकारचं भेटते इथं. रसम मसाला, गुलाबजामुनचं मिक्स पण आहे इथं. हे 5 पाऊंड 69p म्हणजे आपले 570 रुपयाला आहे. आणि इथं गुळ असं अशा बॉक्समध्ये पण भेटतो, डबा आहे हा. तर तो 2 पाऊंड 89p म्हणजे अर्धा किलो गुळ 290 रुपयाला आहे. इथं अशा प्रकारचे बॉक्सेस पण मिळतात रेडी टू ईट. घरी जाऊन फक्त ते गरम करायचे. वेगवेगळे पंजाबी छोले, राजमा पुलाव, आचारी आलू, चना पुलाव अशा सगळ्या प्रकारचे आहेत. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल. पनीर मसाला वेगवेगळ्या प्रकारचे आहेत इथे. आणि हे खाली सगळ्या प्रकारचे तेल आहेत, ऑलिव्ह ऑइल, मस्टर्ड ऑइल, आपलं सोयाबीन ऑइल सगळं आहे इथे. आणि तुम्हाला हा जो सेक्शन दिसत आहे या बाजूचा आणि या बाजूचा, हे पूर्णतः आपलं इंडियन सेक्शन आहे. जिथे की सगळ्या प्रकारचे हे मसाले आहेत, मसाला पावडर. आणि इकडे आपले सगळं धान्य आहे, रवा, सुजी, कडधान्य मिळतं आपलं, किंवा पीठ, हे सगळ्या प्रकारचं इथे भेटतं. तर आता आपण बघूया इथे काय काय आहे ते नक्की. आणि आता तुम्ही बघू शकता असाल इथे अशा प्रकारे जे महत्त्वाचं आहे ते मी तुम्हाला सांगते. आता हा मिक्स मसाला आहे, तर हा 300 ग्रॅमचा आहे. तर 300 ग्रॅमचा 2 पाऊंड 99p आहे, म्हणजे आपले 300 रुपयाला आहे हा मिक्स मसाला 300 ग्रॅमचा. आणि या शॉपची खासियत अशी आहे की इथं आपल्याला जास्त क्वांटिटीमध्ये सामान घेता येतं. जसं की आता हे बडीशेप आहे, बडीशेप, धने पावडर, मेथी, हे जे मसाले आहेत ते मोठ्या क्वांटिटी, जास्त क्वांटिटीमध्ये आपल्याला मिळतात इथे. हा मेन त्याचा फायदा आहे. आता हे मसाले आहेत, रेड चिली पावडर, तीळ आहेत, हे 300 ग्रॅम तीळ 2 पाऊंडला म्हणजे आपले 200 रुपयाला 300 ग्रॅम तीळ आहे तिथं. हे आपले मसाला बनवण्याचा कच्चा मसाला आहे सगळा हा वरचा. आणि हे पण तीळ आहे. हे मस्टर्ड सीड आहे, ब्राऊन मस्टर्ड सीड. ही पावडर आहे, जिरा पावडर वगैरे. ही जिरा पावडर जी आहे ती 1 किलो 6 पाऊंड 49p म्हणजे आपल्या 649 रुपयाला 1 किलो जिरे पावडर आहे ही. आणि हे अशा प्रकारे लाल मिरची असते इथं. हा तंदुरी मसाला आहे. आणि हा आहे, हा तंदुरी मसाला मिळतो इथं 2 पाऊंड 29p म्हणजे की आपल्या 229 रुपयाला. आणि ही आपला गरम मसाला आहे, अशा पॅकिंगमध्ये इथे गरम मसाला मिळतो. हा पण 2 पाऊंड 59p म्हणजे आपल्या 250 रुपयाला आहे. आणि इथं करी पावडर मिळते, मद्रासची करी पावडर आहे. आणि इथं जे आहे तुम्ही बघताय ते ही काश्मीरी रेड चिली पावडर आहे. ही 3 पाऊंड 49p म्हणजे आपल्या 349 रुपयाला आहे. ती आहे 400 ग्रॅम. आणि हे सगळे अशा प्रकारे पावडर मिळते. हळदी आहे, हळद ही 400 ग्रॅमची हळद 1 पाऊंड 69p म्हणजे आपल्या 170 रुपयाला भेटते 400 ग्रॅम हळद. आणि अशा प्रकारे इथं. आणि हे गोटा खोबरं आहे. हे 3 वाट्या आहेत खोबऱ्याच्या, 250 ग्रॅम आहे. हे 2 पाऊंड 79p म्हणजे आपल्या 230 रुपयाला मिळतं हे. आणि इथं हे छोटे छोटे सगळे मसाले आहेत, जे आपण आधी पाहिले मसाले, जे इकडचे मसाले आहेत ते मोठ्या जास्त क्वांटिटी म्हणजे 1 kg क्वांटिटीमध्ये आहेत. आणि तेच मसाले इकडे आहेत, फक्त हे छोट्या क्वांटिटीमध्ये आहेत. अशा छोट्या छोट्या पॅकेट्समध्ये आहेत, जे की 100 ग्रॅमचं पॅकेट आहे. अशा पॅकेट्समध्ये हे मसाले मिळतात. आणि त्याची पण किंमत वेगवेगळी आहे. 99p म्हणजे 1 पाऊंड 149p म्हणजे जवळपास 1 पाऊंड 1.5 पाऊंडच्याच आसपास याच्या किमती आहेत प्रत्येकाच्या. आणि इथं अशा प्रकारचे नान, जे मग असे नान दाखवले ते पण. आणि हे नान जे आहेत हे पण आहेत, यात समोसा आहे. घरी जाऊन फक्त फ्राय करायचा. आणि हे जे नान दिसत आहेत तुम्हाला खालचे हे इथले, तर ते टेस्टला खूप मस्त लागतात. एकदम बटरी टेस्ट असते त्याची. आणि हे समोसे वगैरे असे रेडी टू फ्राय, घरी जाऊन फक्त फ्राय करायचे आपल्याला. अशा प्रकारचे आपलं सगळं इथं भेटतं या. आणि हा आपला आता सगळ्यात महत्त्वाचा सेक्शन आहे, तो म्हणजे आपली घरात लागणारं धान्य, पोहे किंवा इतर कडधान्य जे आहे तो सेक्शन आहे हा. तर हे पोहे आहेत, 300 ग्रॅमचं पोह्याचं छोटं पॅकेट आहे. हे 99p म्हणजे आपल्या 1 पाऊंडला आहे 300 ग्रॅम पोहा 99 रुपयाला. आणि हे मोठं 1 kg 1 kg आहे, 1 किलोचं पॅकेट. ते 2 पाऊंड 69p म्हणजे 269 रुपयाला आहे 1 किलो पोहा. हे मुरमुरे आहेत आपले. आणि खाली जे आहे तिकडं
बीन्स आहेत सगळे आपले ग्रीन पीस आहेत हे हा वटाणा आहे कच्चा वटाणा अशा प्रकारे हे आपले धान्य आहेत हे सगळे हा छोले आहेत छोल्याचे पॅकेट आहे हे अर्धा किलो छोले 99 किलो म्हणजे 99 रुपयाला आहेत आपल्या आणि हा सेक्शन जो आहे हा सगळे पीठ आहेत म्हणजे कॉर्नफ्लोअर कोकोनट पावडर वगैरे किंवा सेमोली रवा आपला तर इथं रवा हा अशा पॅकिंगमध्ये मिळतो याचे दोन प्रकारे मिळतात फाईन सेमोलिना म्हणजे बारीक रवा असतो आणि दुसरा असतो तो कोर सेमोलिना म्हणजे थोडासा जाडसर रवा असतो तर हा 1.5 किलोचं पॅकेट आहे जे 2.39 म्हणजे 239 रुपयाला 1.5 किलो रवा मिळतो इथे आणि हे खाली असं चपाती फ्लोअर आहे हे आणि इथे मक्याचं पीठ आहे हे मक्याचं पीठ असं प्रत्येक प्रकारचं पीठ आहे तर मक्याचं पीठ ज्वारीचं पीठ आणि हा डेसिकेटेड कोकोनट म्हणजे आपलं खोबरं हे अशा पॅकिंगमध्ये मिळतं अशा पॅकिंगमध्ये खोबरं मिळतं जे की 450 रुपयाला आहे आणि इथं रेझन्स म्हणजे आपले जे मनुके असतात बेदाणे ते 8.99 पेन्स म्हणजे 900 रुपयाला 1 किलो 750 ग्रॅम आहेत हे आणि हा साबुदाणा आहे हा 300 ग्रॅमचं पॅकेट 1.39 पेन्सला म्हणजे 140 रुपयाला 300 ग्रॅम साबुदाणा आहे आणि हा आणि सगळ्यात महत्त्वाचं मला इथं काय भेटलं आहे आपलं लापशीचं गहू भेटलेलं आहे मला हा आहे 1.99 पीला म्हणजे 200 रुपयाला 1 किलो आहे आणि बाजरीचं पीठ हे अशा पॅकिंगमध्ये मिळतं जे की 1.69 पीला म्हणजे 170 रुपयाला 1 किलो पीठ आहे हे अशा प्रकारचं उडीद डाळ वगैरे हे असं प्रत्येक प्रकारचं इथं धान्य भेटतं उडीद डाळ आहे ती 1 किलोची 2.69 पीला म्हणजे आपल्या 270 रुपयाला आहे 1 किलो डाळ छोले हरभरे पण आहेत आपले हरभऱ्याचं पॅकेट आहे 1 किलोचे 170 रुपयाला 1 किलो हरभरे आहेत आपल्या भारतीय रुपयामध्ये राजमा आहे राजमा पण 1 किलोचा राजमा आहे तो 2.39 पीला म्हणजे 339 रुपयाला आहे हिरवं मूग आहे अशा प्रकारचं पॅकिंग मिळतं इथं सगळं धान्य हे अशा प्रकारचं पॅकिंगमध्ये मिळतं मटकी ही मटकी आहे मोठ बीन्स जे की हे अर्धा किलो मटकी आहे 1.19 पीला म्हणजे 119 रुपयाला अर्धा किलो मटकी आहे ही इथं गहू देखील भेटतात अर्धा किलो गहू 99 पीला म्हणजे आपल्या 99 रुपयाला अर्धा किलो गहू आहे मूग डाळ हा आणि आता हा डाळ या डाळी आहेत ही हरभरा डाळ अर्धा किलोची 1 पाऊंडला आहे 99 पीला म्हणजे आपल्या 99 रुपयाला अर्धा किलो डाळ ही मूग डाळ आहे ही उडीद डाळ आहे अशा प्रकारचं पॅकिंग आहे उडीद डाळ अर्धा किलोचं 129 रुपयाला आहे आपल्या आणि हे मूग डाळ आहे अशा प्रकारची आणि हे वरती अशा प्रकारचे धान्य पण आहे ज्वारी आहे बाजरी आहे अख्खी आणि हे हरभरा आहे ग्रीन चना सुकवलेला मसूर डाळ आहे अशा प्रकारचे मोठ्या पॅकिंगमध्ये पण आहे 2 किलोचं पॅकेट आहे ते 3.59 पीला म्हणजे आपल्या 360 रुपयाला 2 किलो मसूर डाळ आहे तर आजचा हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आयडिया आलीच असेल की इंग्लंडमध्ये आम्हाला कोणता भारतीय माल मिळतो कोणकोणत्या वस्तू भेटतात तर आजचा हा भारतीय किराणा मालाचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त रहा स्वस्थ रहा आणि सर्वात महत्त्वाचं आनंदी रहा बाय बाय